सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी तालुका कवठे महांकाळ येथील आरेवाडी पूर्ण कवठे महांकाळ तालुक्याचं लक्ष लागून राहिलेली तीच आरेवाडी। या आरेवाडीमध्ये बरंच काही घडलं ह्या पंचवार्षिकला, या पंचवार्षिक इलेक्शनमध्ये का तर पूर्ण म्हणजे पूर्ण सत्ता बदल झाली आणि आज खासदार संजय काका पाटील यांचा वाढदिवस पण आहे। त्याच तारखेला आरेवाडीमध्ये डेप्युटी सरपंच निवड पण झाली। याविषयी आपण डॉक्टर साहेबांशी आता विचारणार आहोत। डॉक्टर साहेब, आपण काय सांगाल या गोष्टीवर? बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो पण कधी आम्हाला यश आलं नव्हतं एवढं मोठं, पण ह्या 30-35 वर्षाची सत्ता हे करण्यात आम्हाला यावेळी यश आलेलं आहे। ह्यामुळे ह्या ह्याच्यात आता सरपंच आमचा लोकनियुक्त सरपंच आमचा झालाच होता, पण डेप्युटी सरपंच पण आमचा बिनविरोध निवडून आलेला आहे। त्यामुळे हे काकांना वाढदिवसानिमित्तही शुभेच्छा आहेत। नक्कीच की आपण म्हणताय आता आपण नवीन लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांचे पुत्र आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की काय सांगाल रमेश दादा, आता गावाचा विजन काय असणार आहे तुमचा? ही निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये भरघोस असं यश प्राप्त झालं आणि आता विकासाच्या मुद्द्यावर बाकीचं सगळं निवडणुका ही बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना सामावून घेऊन काम करण्याची मानसिकता आहे। आजच आपल्या गावामध्ये नवीन बिनविरोध डेप्युटी सरपंच मॅडम झालेले आहेत। मॅडम, आज महिला राज्य आरेवाडीवरती आलेलं आहे, महिला सरपंच आणि महिला डेप्युटी सरपंच झालेलं आहे, आपण काय सांगाल? बोला बोला। विकास, गावाचा विकास काय कराल? विकास फक्त पाण्याची टंचाई वगैरे खरोखर नवीन डेप्युटी सरपंच झालेले आहेत, त्यांना आश्वासन अनावर झालेलं आहे, त्यामुळे त्यांना काही बोलता येत नाही। त्या संदर्भात आपण आता त्या गावचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण बातचीत करणार आहोत। तात्या काय सांगाल आपण? जे आमचं पाण्याचं, रोडचं आणि बाकी जे काय असेल ते आम्ही उद्देश ठेवलेलं आहे। फक्त एकच खंत राहून गेली आमची की इलेक्शनमध्ये 3 नंबर आणि 2 नंबरमध्ये आम्हाला भरघोस यश मिळालं, पण 1 नंबरची जेवढी खंत राहून गेल्या पण ती 100% आम्ही पुढच्या पंचवार्षिकमध्ये भरून काढल्याशिवाय सोडणार नाही। हे सांगतो गावच्या विकासासंदर्भात आज नवीन सदस्य आहेत आणि किंग मेकर म्हटलं तर चालेल तात्या, की तात्या तुमच्याच सौभाग्यवती आहेत आणि त्या निवडून आलेल्या सदस्यपदी काय सांगाल आपण, गावचा विकास काय करावा? भरघोस यश मिळालं पण 1 नंबरची जेवढी खंत राहून गेल्या पण ती 100% आम्ही पुढच्या पंचवार्षिकमध्ये भरून काढल्याशिवाय सोडणार नाही। हे सांगतो गावच्या विकासासंदर्भात आज नवीन सदस्य आहेत आणि किंग मेकर म्हटलं तर चालेल तात्या, की तात्या तुमच्याच सौभाग्यवती आहेत आणि त्या निवडून आलेल्या सदस्यपदी काय सांगाल आपण, गावचा विकास काय करावा? गावचा विकास पाण्याचे प्रश्न सोडवा। खरोखर आता आमचे नाना पण आहेत आणि आमचे मामा म्हटलं तरी चालेल। मामा, तुमचं काय म्हणणं असेल या गोष्टीवर, काय सांगाल? आमचं काय म्हणणं, यावर्षी जे काय आहे आलंय हे अवशेरी करायचे आमचे सगळ्याची संघटना आहे आणि हे करणार आहे, एवढंच बोलून परत होतो। पेरोबा देवस्थान ट्रस्टीचे माझे अध्यक्ष आहेत, यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत। तुमच्या भावजयी निवडून आलेले आहेत, यावर तुम्ही काय सांगाल, गावचा विकास कशा पद्धतीने कराल, काय सांगाल? आमची डबल हॅट्रिक आहे काय, गेल्या वर्षी सरपंच आमचा आणि 2 सीटं होती आमच्या, फक्त सरपंचाच्या ह्याला काम करताना मागासवर्गी असल्यामुळं आता ह्यावर्षी 100% विकास आम्ही करू।
ती वार्ड म्हणजे आम्ही बिसमाजा वार्डात आहे तीन नंबरमध्ये, ती वार्ड म्हणजे आमची भक्ती आहे थोडक्यात. नक्कीच आता 100% त्यांना स्ट्रीट लाईट जी काय लागणारी सुविधा आहे आमच्याकडे जेवढं होत आहे तेवढं काका शेठच्या मार्फत आम्ही देई जबाबदारी आमची लागली. नक्कीच पंचवार्षिकला आपले 35 होते सरपंच, त्यावेळेस का झाला तरी पण त्यांनी म्हणजे प्रयत्न केला जेवढं व्हायचा तेवढा प्रयत्न भरपूर केले. आणि त्यात अजून कोरोनामुळे 3 वर्ष तर ते डाऊनच होतं सगळं, 2 वर्ष जेवढं होईल तेवढे त्यांनी भरपूर प्रयत्न केले ते. आज मला सांगा गेल्या वर्षी आबासाहेब साबळे साहेब तुम्ही सरपंच होता, 5 वर्ष तुम्ही सरपंच पदावरती निभावले, गेल्या वर्षी जो राहिलेला कामाचा आराखडा आहे यावर्षी आराखडा पूर्ण होईल आणि 100% कामं होतील. कारण गेल्या वर्षी पाण्याची 5 वर्षापाठीमागे पाण्याचा बराच तुटवडा होता, त्यातला 75% तुटवडा कमी केला आहे, 25% जी उणीव राहिली आहे ती आता आम्ही या 5 वर्षात करून टाकू. खरोखर आता त्याच पद्धतीनं अनेक सदस्य राहिलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, आपलं काय म्हणणं आहे यावर? विकास कामं सगळी पूर्ण आपण करू, तीन लढू तात्या. डॉक्टर साहेब मला असं म्हणायचं आहे काय तहसीलदार मार्फत बांधावरचे रस्ते असतील गावामध्ये रस्त्याच्या अडचणी आहेत, त्या अडचणीच्या कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व कराल? तहसीलदार साहेबांच्याकडे आमचं परवाच बोलणं झालेलं आहे, त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की जे जिथं कुठं मला यावं लागेल अशा ठिकाणी मी स्वतः येऊन तुम्हाला रस्ता तयार करून देतो म्हणून सांगितलं आहे, आणि त्या पद्धतीने रस्त्याची कामं या 5 वर्षात पूर्ण होतील. खरोखर आरेवाडी गावाकडं ज्या कवटे महांकाळ तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं त्या आरेवाडी गावामध्ये महिला राज्य आलेलं आहे. महिला आपण काय सांगायचं? आरेवाडी ग्रामपंचायतीचे निवडणुकीची प्रक्रिया गेली 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी चालू होती, त्यामध्ये यापूर्वीच सुशीला बापू कोळीकर हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले होते. आज उपसरपंच पदाची निवडणूक आपल्या गावामध्ये मान्य तहसीलदार सो यांच्या आदेशाप्रमाणे सभा लावण्यात आलेली होती आणि त्यामध्ये 10 ते 12 ह्या वेळेत अर्ज भरण्याची मुदत होती, त्यामध्ये 2 अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले होते. 1 ते 2 या वेळेमध्ये अर्ज मागायला घेण्याची वेळ होती, त्यामध्ये फक्त माधुरी रावसाहेब बाबर यांचा एकच अर्ज राहिलेला होता आणि ते बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आल्याचे. कवठे महांकाळमधल्या आरेवाडीमध्ये आलेलो आहोत, आरेवाडीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी असे लाभलेले आहेत की यांनी आत्ताच घोषित केलेलं आहे डेप्युटी सरपंच बिनविरोध झालेले आहे आणि डेप्युटी सरपंच ही प्रक्रिया संपूर्णपणे पार पडलेली आहे. नमस्कार, मी चंद्रकांत खरात, सी के मराठी न्यूज, सांगली.